लोणी येथील सराफ संतोष मधुकर कुलते हे दुकान बंद करून 8 ऑक्टोबर 2020 रोजी दुकानातील जवळपास 21 किलो चांदी, 4 तोळे सोने असे विविध दागिन्यांची बॅग कारमध्ये ठेवत असताना पल्सरवर आलेल्या 6 तरुणांनी धमकावून दागिन्यांची चोरी केली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात येताच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, शिर्डी पोलीस स्टेशनचे मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात करण्यात आली. कुठलाही प्रकारचा पुरावा नसताना मिथुन घुगे यांना गुप्त खबरीने दिलेल्या माहितीवरून हा गुन्हा सावळी विहीर येथील नवनाथ साहेबराव गोरडे याने आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने थेट पुणे व शिरूर परिसरात जाऊन मोठ्या शिताफीने नवनाथ साहेबराव गोरडे वय 32 राहणार सावळी विहीर, अतुल चंद्रकांत आमले वय 24 कर्वेनगर पुणे, सागर गोरख मांजरे वय 23 राहणार मातापूर श्रीरामपूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत प्रवीण नानासाहेब वाघमारे वय 24 वर्ष राहणार पिंपळस राहता व 2 अल्पवयीन मुलांचा यात समावेश असल्याचं निष्पन्न झालं. या गुन्ह्यात वापरलेली 2 पल्सर मोटरसायकल, सोन्या चांदीचे दागिने, जवळपास 14,53,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा माल सरूर येथील सराफ सदाशिव प्रल्हाद राव टाक वय 47 यास विकण्यात आले होते असे तपासात पुढे आले आहे. यातील नवनाथ साहेबराव गोरडे याच्यावर शिर्डी येथील 5 तर कोपरगाव पोलीस स्टेशनला 1 जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर अतुल चंद्रकांत आमले याच्यावर पुणे जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये 24 गुन्हे दाखल आहेत. तर सागर गोरख मांजरे याच्यावर नगर जिल्ह्यात 15 गुन्हे दाखल असून प्रवीण नानासाहेब वाघमारे याच्यावर खुनासह 2 गुन्हे शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल आहेत. या गुन्ह्यात 5 आरोपींसह 2 अल्पवयीन मुलं असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांच्यावर भादवी कलम 395, 412 आर्म ऍक्ट हे वाढीव कलम लावण्यात आले आहेत. राहता न्यायालयापुढे हजर केले असता 17 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी सदर गुन्ह्यात कुठलाही पुरावा नसताना ही शिर्डी पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले असून नव्याने पदभार घेतले असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी आपल्या कामाची सुनूक दाखवून दिली आहे. या गुन्ह्यात अतिशय बारकाईने तपास केला जात असून यात आणखी कोणी सहभागी आहे का, संशयित आरोपींना कोणी मदत केली आहे का, त्यांच्या सहवासात ह्या काळात कोण होते याचा देखील तपास करून त्यांना देखील जेरबंद करण्यात येईल असा इशारा उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी दिला आहे. गाडीचा जी समोरची काच होती ती काच फुटली आणि गाडीमध्ये त्यांनी दुकान बंद करून जे काही साहित्य ठेवलं होतं चांदी त्याच्यामध्ये होत्या ते बॉक्स पिशव्यांमध्ये घातलेले आणि ते गाडीच्या सीटवर त्यांनी ठेवलेले होते. तर या आरोपींनी त्या चौघांनी त्याच्यामध्ये काच फोडून त्या पिशव्या घेऊन ते पळवून दिले आणि त्यानंतर मग अशी बातमी कळायला कळायला त्या ठिकाणी संबंधित दोन्ही पोलीस स्टेशनचे FBI प्रकाश पाटील त्यानंतर DYSP हे त्या ठिकाणी इमिजिएट रवाना झाले. आपल्याला कोणताही पुरावा मिळून आला नाही. जेव्हा हे आरोपी त्या ठिकाणी आले होते तेव्हा त्यांचे केसरे बांधलेले होते. आपल्याला त्या ठिकाणी आपण इमिजिएटली फिंगरप्रिंट एक्सपर्ट बोलवले, त्या ठिकाणी डॉग स्क्वॉड बोलवला, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला काही चान्स प्रिंट मिळाले नाही. CCTV जो होता तो CCTV सुद्धा फक्त जवळचं कवर करणारा होता, लांबचं काहीच कवर झालं नव्हतं. त्याच्यामध्ये फक्त एक आरोपी त्याच्यामध्ये आला होता, परंतु तो सुद्धा फेस कवर्ड होता त्याचा पूर्णपणे, त्यामुळं त्याला कुणीही ओळखू शकलं नाही. एकदम कुठलाही पुरावा नव्हता आणि अगदी प्लॅनिंग न केलेला आणि जी काही रॉबरी होती त्या वेळेस आणि त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 22 लाख रुपयाची चांदी आणि 4.5 तोळे सोनं असं एकंदरीत त्यांनी नेलेलं होतं. 22 किलो त्याच्यामध्ये चांदी होती आणि 4.5 तोळे सोनं. तर हे जेव्हा कळालं त्यानंतर सगळ्या टीम त्याच्यामध्ये कामाला लागल्या आणि आमच्या शिर्डी पोलीस स्टेशनचे FBI या दरम्यान एक गोपनीय माहिती मिळाली की याच्यामध्ये एक गोरडे आहे आरोपी नवनाथ साहेबराव गोरडे हा यानं हे कृत्य केलेलं आहे अशी बातमी मिळाली. त्यानंतर लगेच याच्यामध्ये टीम नेमली DYSP सातव यांनी आणि त्यामध्ये त्या टीममध्ये
अगदी जप्त केलेली आहे, म्हणजे 100% ऑलमोस्ट जवळजवळ 100% आपण याच्यामध्ये गुंतवली आहे. अतिशय चांगली कामगिरी आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी मिळालेले आहेत, सुरुवातीला आपल्याला 4 आरोपी निष्पन्न झाले होते, तपासामध्ये आपल्याला आणखी त्याच्यामध्ये 2 म्हणजे बँड वगैरे करण्यामध्ये आणि समोर आलेले नव्हते, परंतु मागे जाऊन त्यांनी कृत्य केलेलं होते. असे 6 आरोपी मिळाले, त्याच्यामध्ये आपण 395 म्हणजे सेक्शन ॲड केलेलं आहे, त्याचा तपास ATI पाटील यांना करत आहे. त्या सर्व तपासाचं मार्गदर्शन या नव्याचे नवीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब डीवायएसपी पण या ठिकाणी नवीन आलेले आहेत आणि संतोष साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली इथे अत्यंत चांगला तपास केला. मी सर्व टीमचं अभिनंदन करते आणि यांचा रिवॉर्डसुद्धा आम्ही त्यांना देणार आहोत. थँक्यू. जनमत मराठीकरिता जितेश लोकचंदानी, शिर्डी.